हेलो स्टूडेंट्स, सोल्यूशन्स एंड कोलिगेटिव प्रॉपर्टीज टॉपिक मध्ये आपण आता सेकंड व्हिडिओ पाहतोय। पहिले सोल्यूशन म्हणजे काय, त्याचे टाइप्स कोणते असतात, जरा थोडं से रिवाइज करूया। व्हाट इज सोल्यूशन? इट इज द होमोजिनस मिक्सचर ऑफ टू ऑर मोर कंपोनेंट्स, बरोबर आहे ना? त्याच्यामध्ये मग बायनरी सोल्यूशन, टर्नरी सोल्यूशन, क्वॉटरनरी सोल्यूशन, हे तीन टाइप्स कशावरून केले होते? डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ कंपोनेंट्स। आपल्या सिलेबसला काय आहेत? बायनरी सोल्यूशन्स आहेत। बायनरी सोल्यूशन्समध्ये मेजर तीन टाइप्स येतात, सॉलिड सोल्यूशन, लिक्विड सोल्यूशन, गॅसियस सोल्यूशन। हे कशावरून केले? सॉल्व्हेंटच्या फिजिकल स्टेटवरून। व्हॉट इज सॉल्व्हेंट? सोल्यूशनचा असा कॉम्पोनंट की जो लार्जर क्वांटिटीत आहे। व्हॉट इज सोल्यूट? सोल्यूशनचा असा कॉम्पोनंट ज्याची क्वांटिटी स्मॉल आहे। मग सॉल्व्हेंट फिजिकल स्टेट, सॉल्व्हेंटची फिजिकल स्टेट, सॉलिड असेल तर दॅट इज कॉल्ड एज सॉलिड सोल्यूशन, लिक्विड असेल तर लिक्विड सोल्यूशन, गॅसियस असेल तर गॅसियस सोल्यूशन। मग त्याच्यामध्ये परत सुद्धा सॉल्व्हंटच्या, सोल्यूटच्या फिजिकल स्टेटवरून आणखीन तीन तीन टाइप्स पडले होते। असे टोटल 9 टाइप्स आपण डिस्कस केले होते। या व्हिडिओमध्ये आपल्याला एक नवीन टर्म डिस्कस करायचे, दॅट इज अ कॉन्सन्ट्रेशन। कुठली टर्म? कॉन्सन्ट्रेशन। आता कॉन्सन्ट्रेशनचा अर्थ काय बघायचा आहे? कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय? एकाग्र पद्धतीने लक्ष देणं किंवा एकटक एखाद्याकडे असा अर्थ होत नाही। तो अर्थ आपण आता कॉलेजमध्ये एकाकड्यावर बघतो की एखाद्याकडे अगदी एकटक लावून कॉन्सन्ट्रेट करतो बरीच दिवस, बरोबर आहे ना? तो आपला उद्देश वेगळा असतो, तो विषय वेगळा असतो, इथं तसा अर्थ घ्यायचा नसतो। कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय? मी तुम्हाला एक सोल्यूशन देतो, त्या सोल्यूशनमध्ये सोल्यूट किती आहे हे तुम्ही मला सांगायचं आहे, आणि सोल्यूट किती आहे हे सांगायचं म्हणजे त्या सोल्यूशनचं कॉन्सन्ट्रेशन सांगायचं। तुम्ही प्रॅक्टिकल लॅबमध्ये ज्या वेळेस जाता, केमिस्ट्रीची लॅब असते, तुम्ही त्यात आत जाता आणि त्यावेळी तुम्हाला अशा काही रॅक्स दिसतात, त्या रॅक्समध्ये वेगवेगळ्या बॉटल्स ठेवल्या असतात, त्या बॉटलवर वर असं एक लेबल असतं आणि त्या लेबलवर त्याचं नाव असतं, नावाच्या खाली एक काहीतरी क्वांटिटी लिहिली असते, 1 मोलार, 2 मोलार, 0.5 नॉर्मल, 0.2 नॉर्मल, 3 नॉर्मल, 10%, हे जे काय लिहिले असतं दॅट इज अ कॉन्सन्ट्रेशन। कॉन्सन्ट्रेशन सांगतो म्हणजे काय? तर एखाद्या सोल्यूशनमधल्या सोल्यूटची क्वांटिटी किती आहे सांगायचं आहे। बघा, डेफिनेशन काय होऊ शकते? इट इज द अमाउंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन गिवन अमाउंट ऑफ सोल्यूशन और सॉल्व्हंट। बघा, तुम्हाला एक ठराविक क्वांटिटीचं सोल्यूशन दिलेलं आहे आणि त्या ठराविक क्वांटिटी सोल्यूशनमध्ये सोल्यूट किती आहे हे सांगायचं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन सांगायचं। किंवा तुम्हाला ठराविक क्वांटिटी काय दिले, सॉल्व्हंट दिलेला आहे आणि त्या सॉल्व्हंटमध्ये सोल्यूटची क्वांटिटी किती आहे हे डायरेक्टली सांगायचं म्हणजे तुमचं कॉन्सन्ट्रेशन सांगायचं। आता कॉन्सन्ट्रेशन सांगताना आपण सोल्यूटची क्वांटिटी डायरेक्टली सांगतो, सॉल्व्हंटची क्वांटिटी इनडायरेक्टली सांगतो किंवा सोल्यूशनची क्वांटिटी इनडायरेक्टली सांगतो, पण डायरेक्टली सांगायचं। फॉर एक्झाम्पल, तुमच्या क्लासमध्ये 100 स्टुडंट्स आहेत आणि ते 100 स्टुडंट्स असताना मी काय सांगतोय की 25% गर्ल्स आहेत। आता मी ज्यावेळी म्हणतो की 25% गर्ल्स आहेत, याचा अर्थ काय? 75% बॉईज आहेत। 100 विद्यार्थी असतील तर 25 मुली असतील, 75 मुलं असतील, पण मी डायरेक्टली कोणाची क्वांटिटी सांगितली? मुलींची क्वांटिटी सांगितली। इथं मुलींची संख्या कमी आहे, तुमचं जर वर्गात असलेले सगळ्या मुलांचं मिळून सोल्यूशन कन्सिडर केलं तर तुमच्यामध्ये असलेल्या मुलींची संख्या किंवा तुमच्या मुली म्हणजे सोल्यूट झाल्या आणि मुलं म्हणजे सॉल्व्हंट झाली। आता या ज्या काही तुमच्या कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म्स आहेत, ह्या 2 प्रकारच्या टर्म्स असतात, एक म्हणजे मास रिलेटेड कॉन्सन्ट्रेशन टर्म आणि दुसरं म्हणजे व्हॉल्यूम रिलेटेड कॉन्सन्ट्रेशन टर्म। बघा, पहिली कुठली? मास रिलेटेड कॉन्सन्ट्रेशन टर्म, इथं आपण लिहिलं असं, मास रिलेटेड कॉन्सन्ट्रेशन टर्म्स। म्हणजे कॉन्सन्ट्रेशन सांगताना काही टर्म्स शब्द वापरायचे आहेत, ते मासशी रिलेटेड असू शकतात किंवा ते व्हॉल्यूमशी पण रिलेटेड असू शकतात। व्हॉल्यूम रिलेटेड कॉन्सन्ट्रेशन टर्म्स, बरोबर आहे का? बघा, आता मग मास रिलेटेड टर्म्स कोणत्या असतात आणि कॉन्सन्ट्रेशन रिलेटेड टर्म्स कोणत्या असतात? मास रिलेटेड म्हणजे कुठल्या? बघा, पहिली त्यातली असेल
परसेंटेज वेट बाय वेट, ह्याला आपण परसेंटेज बाय मास पण म्हणतो। आता हे काय आहे हे डिटेल बघायचं आहे, पण तात्पुरते एवढं लक्षात ठेवा, मास रिलेटेड कॉन्सन्ट्रेशन टर्म मध्ये परसेंटेज बाय परसेंटेज वेट बाय वेट येतं, दुसरी म्हणजे ह्याच्यामधला मोल फ्रॅक्शन येतो, दुसरी टर्म कुठली मोल फ्रॅक्शन, तिसरी टर्म येते मोलॅलिटी, तिसरी टर्म कुठली येते मोलॅलिटी येते, चौथी टर्म यातली बघा लेट मी चेकआउट, चौथी टर्म येते पार्ट्स पर मिलियन किंवा पार्ट्स पर बिलियन। ह्या ज्या चार कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म्स आहेत ना ह्या मास रिलेटेड आहेत। आता ह्याचा अर्थ काय बघा, तुम्ही एखाद्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन परसेंटेज वेट बाय वेट ह्या पद्धतीने सांगू शकता, मोल फ्रॅक्शननं सांगू शकता, मोलॅलिटी टर्म सांगू शकता, पार्ट्स पर मिलियन सांगू शकता। आता व्हॉल्यूम रिलेटेड टर्म्स कोणत्या कोणत्या आहेत, तर व्हॉल्यूम रिलेटेड टर्म्समध्ये पहिली टर्म आहे तुमची, आता जर आपण इंक बदलूया जेणेकरून तुमच्या लक्षात राहील, पहिली असेल परसेंटेज बाय परसेंटेज व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम, दुसरी असू शकते परसेंटेज वेट बाय व्हॉल्यूम, तिसरी टर्म असते मोलॅरिटी, चौथी टर्म असणार आहे नॉर्मॅलिटी। आता ज्या ज्या कॉन्सन्ट्रेशनच्या टर्ममध्ये व्हॉल्यूम हा शब्द इन्वॉल्व असतो दॅट इज कॉल्ड ॲज अ व्हॉल्यूम रिलेटेड। आता मास रिलेटेड आणि व्हॉल्यूम रिलेटेड ह्या चार टर्म्स आहेत आणि ह्या चार टर्म्स आहेत, सगळ्या टर्म्स आपल्याला बघायच्या आहेत, पण दोन्हीचा मधला बेसिक डिफरन्स काय, मास रिलेटेड सगळ्या ज्या कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म्स आहेत ना दीज टर्म्स आर टेम्परेचर इनडिपेंडंट, बघा टेम्परेचरवर त्या डिपेंड नसतात बिकॉज मास डझंट चेंज विथ द टेम्परेचर। मग मास जर टेम्परेचरच्या सोबत चेंज होत नसेल तर ह्या क्वांटिटी टेम्परेचरच्या सोबत चेंज होत नाही। सीईटीला प्रश्न विचारला जाऊ शकतो की विच ऑफ दिस कॉन्सन्ट्रेशन टर्म्स आर रिलेटेड टू आर डिपेंडंट ऑन द टेम्परेचर ऑर इनडिपेंडंट ऑन द टेम्परेचर, असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। मात्र व्हॉल्यूम ही टर्म आहे, सी दिस टर्म इज डिपेंडंट ऑन द टेम्परेचर, मग ह्या सगळ्या ज्या टर्म्स आहेत ब्लू कलर लिहिलेला, सी दीज आर द टेम्परेचर डिपेंडंट, ह्या कशा आहेत त्या टेम्परेचर डिपेंडंट आहेत। अलग लक्षात, ह्याचा स्क्रीनशॉट करून घ्या किंवा हे व्यवस्थित व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या, आपण वन बाय वन सगळ्या टर्म्स आपण काय करूया क्लिअर करूया। चलो लिहून घेतलं, चलो आता आपलं कॉन्सन्ट्रेशनचा अर्थ काय आहे, इट इज द अमाऊंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन द गिवन अमाऊंट ऑफ सोल्युशन ऑर गिवन अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट, दिलेल्या सोल्युशनमधल्या किंवा दिलेल्या सॉल्व्हंटमध्ये सोल्यूटचं प्रमाण किती आहे, सोल्यूटची क्वांटिटी किती आहे हे सांगणं म्हणजे तुमचं कॉन्सन्ट्रेशन सांगणं। मी वारंवार डेफिनेशन रिपीट करतोय बघा। चला पहिली टर्म आपल्याला बघायची आहे, कुठली पहिली कॉन्सन्ट्रेशन टर्म आहे, दॅट इज द परसेंटेज W बाय W, ह्याला आपण असं सुद्धा म्हणतो परसेंटेज बाय मास। आता एखाद्या सोल्युशनचं परसेंटेज बाय मास सांगायचं म्हणजे काय सांगायचं, जस्ट मिनिट सॉरी, परसेंटेज बाय मास सांगायचं म्हणजे काय सांगायचं बघा, जस्ट मिनिट, परसेंटेज बाय मास सांगायचं म्हणजे काय, तुम्हाला सोल्युशन दिलंय 100 ग्राम आणि त्या 100 ग्राम सोल्युशनमध्ये किती ग्रॅम सोल्यूट आहे त्या सोल्यूटची ग्रॅम सांगणं म्हणजे परसेंटेज बाय मास सांगायचं आहे। बघा परसेंटेज कशाचं, परसेंट, आपण बाजारात जातो त्यावेळेला विचारलं जातं की आंबे कसे आहेत, तर ते सांगतात की आंबे 500 रुपीज पर डझन, व्हॉट इज मिनिंग ऑफ पर डझन, प्रत्येक एका डझनला 500 रुपये, मग व्हॉट विल बी द मिनिंग ऑफ परसेंट, पर सेंट म्हणजे काय, पर म्हणजे प्रत्येकी, सेंट म्हणजे 100, मग सोल्युशन तुम्हाला दिलंय किती 100 ग्राम, 100 ग्रॅम सोल्युशनमध्ये तुमच्या सोल्यूटची किती क्वांटिटी आहे हे सांगणं म्हणजे तुमचं काय असणार आहे, परसेंटेज बाय मास सांगणं असणार। मग हे काढायचं कसं, परसेंटेज बाय मासचा फॉर्म्युला काढायचा कसा, तर असा असतो परसेंटेज बाय मास इज इक्वल टू मास ऑफ, जरा जागा करून घेऊ इकडं,
मास ऑफ सोल्यूट कसं काढायचं बघा, मास ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय मास ऑफ सोल्यूशन इनटू 100। आता हा फॉर्म्युला कसा आला बघा, सिंपल आहे फॉर्म्युला आला कसा, आपण रूटीन लाइफ मधली गोष्ट आहे। परसेंटेज कसं काढतो, तुम्ही 10वी मध्ये असताना तुम्हाला बेस्ट आउट ऑफ 5 काढले होते, म्हणजे समजा एखाद्याला 90% मार्क्स मिळाले, 90% मार्क्सचा अर्थ काय, त्याला 90 मार्क्स मिळाले का, नाही, त्याचे मार्क्स 90 पेक्षा जास्त असतात, 90 म्हणजे 90 ह्या आकड्यापेक्षा जास्त असतात, पण ते परसेंटेज मध्ये 90 मध्ये येतात कसं, समजा एखाद्या विद्यार्थ्याला 500 पैकी 400 मार्क्स मिळालेले असतील, मग ते काढतात कसं, 500 पैकी 400 तर 100 पैकी किती, तर x इज इक्वल टू किती काढणार आपण, दिस काय 400 मिळालेले मार्क्स डिवाइडेड बाय टोटल मार्क्स, बरोबर आहे ना, इनटू 100। आता हे झाले परसेंटेज काढायचं फॉर्म्युला, आता परसेंटेज बाय वेट मास कसं काढायचं, समजा मी तुम्हाला सोल्यूशन देतोय 60 ग्राम, मी तुम्हाला सोल्यूशन दिले किती 60 ग्राम, म्हणजे टोटल सोल्यूशन 60 ग्राम आहे, ज्याच्यामध्ये सोल्यूट आणि सॉल्वंट दोन्हीचं मिळून मास 60 ग्राम आहे, आणि ह्या 60 ग्राम मध्ये 3 ग्राम सोल्यूट आहे, किती ग्राम सोल्यूट आहे, 3 ग्राम सोल्यूट आहे, जर 3 ग्राम सोल्यूट 60 ग्राम सोल्यूशन मध्ये असेल तर आपल्याला ह्याचं परसेंटेज बाय मास काढायचं, म्हणजे ह्याचं कॉन्सन्ट्रेशन काढायचं आहे। आता ह्याचं परसेंटेज बाय मास काढताना आपला आपण एक रुटीन व्यवहारातल्या टर्मनुसार काढूया, आपण असा विचार करणार ना की 60 ग्राम सोल्यूशन असेल तर त्यात किती असणार आहे, 3 ग्राम सोल्यूट असेल तर 100 किती, बरोबर आहे का, 1 ग्राम, मग एक्स ची व्हॅल्यू कशी काढणार आपण, 3 × 100/60 ना, मग आपण असं करूया थोडंसं, 3 / 60 × 100 लिहिताना वेगळ्या पद्धतीने लिहा, हे 100 3 लाच मल्टिप्लाय केलेलं आहे आपण, व्हॉट इज दिस मास ऑफ सोल्यूट, बरोबर ना, 3 ग्राम आहे, व्हॉट इज दिस टोटल मास ऑफ द सोल्यूशन, व्हॉट इज दिस इंटू 100, आलंय का बघा फॉर्म्युला। चला अजून एकदा हा फॉर्म्युला आलाय कसा करूया, समजा मी तुम्हाला काय केलेलं आहे, 500 ग्राम सोल्यूशन दिलेलं आहे, तुमच्या सोल्यूशनची क्वांटिटी किती आहे, 500 ग्राम सोल्यूशन आहे, आणि त्यामध्ये 10 ग्राम सोल्यूट आहे, सोल्यूशन किती आहे तुमचं, 500 ग्राम, मग ह्याचं परसेंटेज कसं काढणार, तर सिंपल आहे ना, 500 मध्ये 10 तर 100 किती, एक्स, एक्स इज इक्वल टू कसं काढणार, 10 क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार डिवाइडेड बाय काय, 500 × 100, काय येईल ते आन्सर, आन्सर आपण काढणार नाही, आपण फॉर्म्युला कसा आलाय बघतोय। आता इकडे बघा, व्हॉट इज दिस 10 अमाऊंट ऑफ सोल्यूट और मास ऑफ सोल्यूट, व्हॉट इज दिस 500 मास ऑफ सोल्यूशन इंटू 100, आला का बघा फॉर्म्युला, मग परसेंटेज बाय मास चा फॉर्म्युला कसा असू शकतो, मास ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय मास ऑफ सोल्यूशन इंटू 100, बरोबर आहे ना, मग आता समजा याचं सोल्यूशन किंवा हा फॉर्म्युला आपण अजून अशा एका पद्धतीने चेंज करू शकतो, बघा मी काय चेंजेस करतोय, मास ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय, आता बघा मी काय चेंज करतोय, मास ऑफ सोल्यूट प्लस मास ऑफ सॉल्वंट इंटू 100, असा होईल का बघा जरा चेक करा, इथं मास ऑफ सोल्यूशनच्या ऐवजी मी त्या फॉर्म्युला चेंज करून मास ऑफ सोल्यूट प्लस सॉल्वंट दोन्ही घेतले, चालेल ना, चालायला पाहिजे का, तर सोल्यूशनचं मास म्हणजे तुमच्या सोल्यूट आणि सॉल्वंट दोन्हीचं एकत्र मास असतं, गॉट इट, सी दिस इज द फॉर्म्युला ऑफ परसेंटेज बाय मास। आता ह्या सोल्यूशनचं तुम्ही टेम्परेचर किती पण वाढवा, मास ऑफ सोल्यूट मास ऑफ सॉल्वंट कधीही बदलणार नाही टेम्परेचर सोबत, त्यामुळे दिस इज द टेम्परेचर इंडिपेंडंट टर्म। आता याच्यासोबत सिमिलर टर्म दुसरी आहे ते आपण बघूया, दॅट इज द सेकंड टर्म, परसेंटेज बाय व्हॉल्यूम, परसेंटेज बाय व्हॉल्यूम, आलं लक्षात, आता परसेंटेज बाय व्हॉल्यूमला आपण असं पण लिहू शकतो, परसेंटेज व्ही ऑब्लिक व्ही। आता हे रीड करताना शिकायचं कसं बघा, सी दिस इज द सोल्यूट अँड दिस इज द सोल्यूशन, दिस इज द सोल्यूट दिस इज द सोल्यूशन, सोल्यूटसाठी डब्ल्यू वापरलं याचा अर्थ मास वापरले, सोल्यूशनसाठी सुद्धा मास डब्ल्यू वापरले याचा अर्थ मास वापरले, व्हॉट अबाउट दिस, सोल्यूटचं पण व्हॉल्यूम वापरले सोल्यूशनचं पण व्हॉल्यूम वापरले,
बरोबर आहे का? मग ह्या दोन्ही डेफिनेशन आपण एकत्र शिकायचे आहेत, अजून डेफिनेशन मी लिहिलेल्या नाहीत. मग ह्याचा फॉर्म्युला कसा होणार आहे बघा, परसेंटेज बाय वॉल्यूम इज इक्वल टू कसा होणार आहे, वॉल्यूम ऑफ बरोबर आहे सोल्यूट डिवाइडेड बाय काय, वॉल्यूम ऑफ बरोबर आहे सोल्यूशन इंटू 100. परसेंटेज बाय वॉल्यूम सांगायचं म्हणजे काय, 100 ml सोल्यूशन दिलं तर त्या सोल्यूशन मध्ये तुमच्या सोल्यूटचे किती ml आहेत हे सांगणं म्हणजे तुमचं परसेंटेज बाय वॉल्यूम सांगायचं आहे. लेट मी गिव यू एक्झाम्पल. समजा मी तुम्हाला 200 ml सोल्यूशन दिलंय, तर त्यामध्ये समजा 4 ml सोल्यूट आहे, तर ह्याचं परसेंटेज बाय वॉल्यूम कसं काढणार? सिंपल आहे, 200 ml मध्ये 4 ml आहे, तर 100 किती असणार? मग आपण असं करायचं ना, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून 200 ml कंटेन्स 4 ml, देन 100 ml कंटेन्स x ml. व्हॉट इज x? 4 divided by 200 into 100. अगेन हा फॉर्म्युला इथं आला का बघा, व्हॉट इज दिस 4? इट इज द वॉल्यूम ऑफ द सोल्यूट. व्हॉट इज दिस 200? वॉल्यूम ऑफ सोल्यूशन इंटू 100. मग आले का बघा. बरं, याचा अजून एक फॉर्म्युला कसा असू शकतो, याचा लिहूया आपण, कसा होऊ शकतो, वॉल्यूम ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय वॉल्यूम ऑफ सोल्यूट प्लस वॉल्यूम ऑफ सॉल्वंट इंटू 100. असा फॉर्म्युला चेंज करून घेऊ शकतो का आपण? वॉल्यूम आणि मास एवढाच फरक आहे. मग परसेंटेज बाय परसेंटेज डब्ल्यू बाय डब्ल्यू म्हणजे परसेंटेज बाय मास, परसेंट डब्ल्यू व्ही बाय व्ही म्हणजे परसेंट बाय वॉल्यूम. आलं लक्षात? चला आता दोन्हीच्या डेफिनेशन लिहायच्यात. दोन्हीच्या डेफिनेशन कशा असतील? चलो डेफिनेशन कशा लिहायच्यात आपल्याला, ह्याची डेफिनेशन लिहा. परसेंट बाय मास ची म्हणजे काय बघा, परसेंट बाय मास, मास इज डिफाइनड एज, डिफाइनड एज काय, अमाउंट ऑफ किंवा मास ऑफ, आता अमाऊंटच्या ऐवजी आता डायरेक्ट त्याला मास हा शब्द वापरूया का आपण, इट इज द मास ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन, बोला, इन 100 ग्रॅम ऑफ सोल्यूशन. सोल्यूशनच्या 100 ग्रॅम मध्ये सोल्यूटचं किती ग्राम मास आहे हे सांगणं म्हणजे तुमचं परसेंटेज बाय मास सांगणं. व्हॉट विल बी द डेफिनेशन ऑफ परसेंटेज बाय वॉल्यूम? इथं लिहितोय मी, परसेंट बाय वॉल्यूम इज डिफाइन्ड एज, सांगा काय असू शकतं, वॉल्यूम ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 100 ml ऑफ सोल्यूशन. 100 ml सोल्यूशन मध्ये वॉल्यूम, सोल्यूटचं वॉल्यूम किती आहे सांगणं म्हणजे परसेंटेज बाय वॉल्यूम, आणि 100 ग्रॅम सोल्यूशन मध्ये सोल्यूटचं मास सांगणं किंवा सोल्यूटचे किती ग्रॅम आहेत हे सांगणं म्हणजे परसेंटेज बाय मास. हे दोन्ही फॉर्म्युले, ह्या दोन्ही डेफिनेशन लिहून घ्या. हे दोन फॉर्म्युले आहेत, ह्याचा दुसरा फॉर्म्युला तयार करता येईल का तुम्हाला? याला पाहिजे. ह्याच्याऐवजी कसं असेल, तिथं जागा नाही म्हणून मी शॉर्टमध्ये लिहितोय, वॉल्यूम ऑफ सोल्यूट प्लस वॉल्यूम ऑफ सॉल्वंट, हे लिहिलं तरी चालेल ह्याच्याऐवजी, सोल्यूशनच्या ऐवजी. ठीक आहे, पॉज करून लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढण्याची सोय असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. चालतंय, लिहा, लिहून घ्या ते पॉज करून. चला, लिहून घेतलं का? चलो आता आपण तिसरी टर्म पाहूया. पण तिसरी टर्म पाहताना पहिली टर्म जी पाहिली होती, दॅट इज टेम्परेचर इनडिपेंडंट. कोण सांगेल मला, परसेंटेज बाय व्हॉल्यूम टेम्परेचर डिपेंडंट असेल का टेम्परेचर इनडिपेंडंट असणार आहे? सी, दिस विल बी द टेम्परेचर इन, सॉरी, डिपेंडंट. सेकंड टर्म आहे ती टेम्परेचर डिपेंडंट आहे, पहिली टेम्परेचर इनडिपेंडंट होती.
चला आता तिसरी टर्म आपल्याला अतिशय महत्त्वाची शिकायची आहे, ती म्हणजे मोल फ्रॅक्शन. काय शिकायचे आपल्याला? मोल फ्रॅक्शन. राइट डाउन द हेडिंग, कॉन्सन्ट्रेशन टर्म नंबर 3, मोल फ्रॅक्शन. आता मोल फ्रॅक्शन टर्म समजण्यासाठी थोडस 11वीला पाठीमागे जावं लागेल. काय करायचं आपल्याला? नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायचे आहेत. नंबर ऑफ मोल्स कसे कॅल्क्युलेट करायचे हे तुम्हाला माहित आहेत. एखाद्या सबस्टन्सचे मोल्स कॅल्क्युलेट करायचे आहेत. कसे मोल्स कॅल्क्युलेट करणार तुम्ही? मी इथंच फॉर्म्युला येतो, मोल्स इज इक्वल टू गिव्हन मास, बरोबर आहे ना, डिवायडेड बाय काय? मोलर मास. असं होतं का? गिव्हन मास डिवायडेड बाय मोलर मास. आता एखादा सब तुम्हाला दिला जातो, त्याचं मास सांगतात, त्याचं मोलर मास कसं काढायचं? त्याच्या फॉर्म्युल्यामध्ये असलेल्या सगळ्या ऍटमच्या ॲटॉमिक मासची काय करायचे? आपण बेरीज करायची. हे 11वीचं कन्सेप्ट आहे. ज्याला मोल्स कॅल्क्युलेट करता आले त्याला मोल फ्रॅक्शन येणार आहे, बरोबर आहे ना. चला आता मोल फ्रॅक्शन म्हणजे काय करायचं आहे? फ्रॅक्शन म्हणजे तुकडा. समजा मी तुम्हाला हे सोल्युशन एवढं दिलेलं आहे, बरोबर आहे ना. मी जेव्हा म्हणतो हे सोल्युशन आहे, त्यावेळेला ह्याच्यात काय काय असणार आहेत? आता मी जे डॉट्स लिहितोय ना, सपोज दीज आर दी डॉट्स ऑफ सॉल्व्हंट, हे सगळे कशाचे पार्टिकल्स आहेत? सॉल्व्हंटचे पार्टिकल्स आहेत, बरोबर आहे. आता बघा, ह्याच्यामध्ये सोल्युट सुद्धा असणार आहे. मी आता काय करतोय? सोल्युटचे पार्टिकल्स दाखवतोय. आता बारकाईन बघा, कुणाची क्वांटिटी जास्त आहे, बरोबर आहे ना. जे डार्क पार्टिकल्स मी ब्लॅक पार्टिकल्स दाखवलेत त्या आहेत सॉल्व्हंटचे, त्याची संख्या जास्त आहे म्हणून त्याला सॉल्व्हंट म्हणालो आपण. हे रेड पार्टिकल्स कशाचे आहेत? तुमच्या सोल्युटचे आहेत. समजा टोटल सोल्युशन 1 मोल दिले, सोल्युशनची क्वांटिटी किती आहे? सपोज दिस इज 1 मोल. इमॅजिन करा हे सगळे 1 मोल आहेत. व्हॉट इज द मिनिंग ऑफ सोल्युशन 1 मोल? सोल्युट आणि सॉल्व्हंट दोन्हीच्या मिळून पार्टिकलची संख्या 6.022 × 10⁻²³ असणार आहे, बरोबर आहे. चला मग आता यात 6.022 × 10⁻²³ पार्टिकल्स कोणाचे असणार आहेत? सोल्युट आणि सॉल्व्हंटचे मिळून असणार आहेत. मी काय करतो पहा, हे सोल्युटचे सगळे पार्टिकल्स समजा एका बाजूला आपण घेतले, इथं घेऊया आपण, किती आहेत पार्टिकल? इथं पार्टिकल म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 सात पार्टिकल्स आहेत. तर मी काय करतोय बघा, ते 7 च्या 7 पार्टिकल इकडे घेतोय, असे ओढून घेतले. इमॅजिनच करायचं आहे, तर काय ऍक्च्युअल तसं घेता येत नाही आपल्याला. घेतले का? हे असे सगळे ओढून मी एका बाजूला घेतले, आणि समजा हाच तुकडा बाजूला काढला मी. हा काय केला असा? फ्रॅक्शन. हा काय केला? तुकडा बाजूला काढला. तर टोटल मोल किती होते? 1 मोल होते. कोणाचे? सोल्युशनचे. ह्या सोल्युशनच्या 1 मोल मधला हा तुकडा कोणाचा आहे? सोल्युटचा आहे. मग ह्या तुकड्या ह्या फ्रॅक्शनला आपण म्हणायचं मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्युट. ह्याला आपण नाव काय द्यायचं आहे? मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्युट. आता बघा कसं रीड करायचं. मोल म्हणजे इमॅजिन करा, इथं काही लिहिलेलं नाही, जर तो 1 मोल आहे. 1 मोल मधला सोल्युटचा तुकडा, राहिलेला सगळा पोर्शन कुणाचा आहे? हा आता मी नाव लिहितो, कळतंय का? बघा, राहिलेला सगळा असणार आहे मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट. समजतंय का? बघा, मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट, बरोबर आहे ना. हा जो तुकडा आहे तो सोल्युटचा, आणि राहिलेला मोठा तुकडा कोणाचा आहे? सॉल्व्हंटचा आहे. दोन तुकडे एकत्र करा, 1 मोल व्हायला पाहिजे की नाही, बरोबर आहे ना. आपण काय केलं, समजा एखादा पेपर घेतला, हे बघा हा पेपर घेतलाय आपण, हा पेपर माझ्या हातात आहे. या पेपरचं कसं आहे? पूर्णपणे समजा हा 1 मोल आहे, मी याचा हा तुकडा काढला, तर हा एक फ्रॅक्शन झाला, हा एक फ्रॅक्शन झाला. जेव्हा मी दोन्ही फ्रॅक्शन एकत्र करतोय, दोन्ही फ्रॅक्शन काय करणार? एकत्र करणार. हा पेपर किती झाला? 1 झाला. तसा मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्युट आणि मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट दोन्ही एकत्र केली की आपलं काय होणार आहे? 1 मोल सोल्युशन होणार आहे. इथंपर्यंत लक्षात आलं का? मग आता आपल्याला काय करायचं आहे? या मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्युटची काय करायची आहे? फॉर्म्युला लिहायचं आहे. आता मोल फ्रॅक्शन कशानं डिनोट करतात? इट इज डिनोटेड बाय झीटा. ॲक्च्युली त्याला दिसताना ते एक्स दिसतंय, म्हणूया पण आपण एक्स, पण त्याचं नाव काय? झीटा.
आपण असतो ना अल्फा बीटा गॅमा वगैरे त्यातले एक झीटा आहे अल्फा बीटा किंवा एक लेटर आहे पण झीटा हे म्हणण्यापेक्षा आपण एक्स म्हणू तात्पुरतो त्याला आपण बरोबर आहे का चलो ॲक्च्युली हे असं असणार आहे दिसताना एक्ससारखं दिसतंय पण ते एक्स नाही तर झीट आहे बरोबर आहे मग आता आपण काय करणार आहे मी एक टर्म लिहितो का ते बघा झीटा ऑफ सोल्यूट म्हणजे एक्स सोल्यूट सोल्यूटचा मोल फ्रॅक्शन कसा काढायचा या सोल्युशनमधला सोल्यूटचा मोल फ्रॅक्शन कसा काढायचा तर सोल्यूटचे ह्यातले मोल्स घ्यायचे आणि त्याला सोल्युशनच्या मोल्सनं डिवाईड करायचं म्हणजे मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मोल्स ऑफ सोल्युशन म्हणजे सोल्युशनमधले टोटल मोल म्हणजे याच्यामध्ये सॉल्व्हंटचे पण येणार आणि सोल्यूटचे पण येणार मग हा फॉर्म्युला अजून एका पद्धतीने लिहू शकतो आपण मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मोल्स ऑफ सोल्यूट प्लस मोल्स ऑफ सॉल्व्हंट पहिल्यांदा हे कॅल्क्युलेट करून घ्यावे लागतात आणि नंतर काय करायचं त्या व्हॅल्यू आणि इथं फॉर्म्युला मी दिलेला आहे बघा कुणाची पण मोल्स काढायचे असतील तर गिव्हन मास डिवायडेड बाय मोलर मास हा फॉर्म्युला दिलेला आहे बरोबर आहे का बघा झीटा सोल्यूट म्हणजे एक्स सोल्यूटचा फॉर्म्युला हा मी तुम्हाला इथं दिलेला आहे चलो आता काय करूया आपण ह्यातले सॉल्व्हंटच्या मोल फ्रॅक्शन काढूया सॉल्व्हंटचा मोल फ्रॅक्शन कसा काढणार अगेन काय करणार आहे तुम्ही एक्स सॉल्व्हंट लिहायचं कसं लिहायचं किंवा झीटा सॉल्व्हंट म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट कसं करायचं सॉल्व्हंटचे मोल्स घेऊया आणि त्याला सोल्युशनच्या टोटल मोल्सनं डिवाईड करूया म्हणजे इथं आपला फॉर्म्युला कसा येईल मोल्स ऑफ सॉल्व्हंट डिवायडेड बाय टोटल मोल्स ऑफ सोल्युशन आता हाच फॉर्म्युला एका पद्धतीने चेंज होऊ शकतो जसा इथं केलाय तसा कसा होईल सांगा बघू मोल्स ऑफ सॉल्व्हंट डिवायडेड बाय मोल्स ऑफ सोल्यूट प्लस मोल्स ऑफ सॉल्व्हंट बरोबर आहे आता बघा हा झाला एक सोल्यूट हा झाला एक सॉल्व्हंट म्हणजे सोल्यूटचा मोल फ्रॅक्शन सॉल्व्हंटचा मोल फ्रॅक्शन दोन्हीचे फॉर्म्युले व्यवस्थित बघा अगदी व्यवस्थित बघा कॉमन काय आहे कुणाचाही मोल फ्रॅक्शन काढायचं असेल तर खाली डिनॉमिनेटरला काय आलं आहे बघा मोल्स टोटल मोल्स इन द सोल्युशन आलेत इथं पण टोटल मोल्स इन द सोल्युशन आहे इथं बघा किंवा इथं बघा टोटल मोल्स इन द सोल्युशन टोटल मोल्स इन द सोल्युशन हे तर कॉमन आहे वर कोण काय आलेलं आहे ज्याचा मोल फ्रॅक्शन काढायचं आहे त्याचे मोल्स ज्याचा मोल फ्रॅक्शन काढायचं आहे त्याचे मोल्स सोल्यूटचे मोल्स काढायचे आहेत सोल्यूटचा मोल फ्रॅक्शन काढायचं आहे सोल्यूटचे मोल्स सॉल्व्हंटचं मोल फ्रॅक्शन काढायचं आहे सॉल्व्हंटचे मोल्स इथं आलेत बरोबर आहे का मग आपण एक कॉमन टर्म काढूया का ज्याचा मोल फ्रॅक्शन काढायचा असतो कोणाचा पण मोल फ्रॅक्शन काढू सोल्यूटचा किंवा सॉल्व्हंटचा ज्याचा मोल फ्रॅक्शन काढायचा आहे त्याचे मोल्स वर घ्यायचे आणि त्याला डिवायडेड बाय टोटल नंबर मोल्स इन द सोल्यूशन करायचं हे होतं आहे का चेक करा की होतं की फॉर्म्युला कसा फॉर्म्युला होतोय एखाद्याचे मोल फ्रॅक्शन काढायचे असतील तर त्याचे मोल्स घ्यायचे ज्याचा मोल फ्रॅक्शन काढायचा आहे त्याचे मोल्स डिवायडेड बाय टोटल मोल्स इन द सोल्युशन मग याचा आपण एक डेफिनेशन याची करूया का इट इज द रेशो ऑफ बघा मोल फ्रॅक्शन इज डिफाइंड एज द रेशो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ दॅट कॉम्पोनंट ज्या कॉम्पोनंटचा मोल फ्रॅक्शन काढायचा आहे त्याचे मोल्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स इन द सोल्युशन मग तो सोल्यूट असू दे किंवा तुमचा सॉल्व्हंट असू दे मग डेफिनेशन लिहूया मोल फ्रॅक्शन इट इज डिफाइंड एज किंवा मोल फ्रॅक्शन ऑफ एनी कॉम्पोनंट इन द सोल्युशन असं लिहूया मोल फ्रॅक्शन ऑफ मोल फ्रॅक्शन ऑफ एनी कॉम्पोनंट इन सोल्युशन इज डिफाइंड एज द रेशो ऑफ मोल्स ऑफ
दैट कंपोनेंट टू द मोल्स ऑफ सोल्यूशन किंवा टोटल मोल्स ऑफ द सोल्यूशन बरोबर आहे का चला ही डेफिनेशन लिहून घ्या म्हणजे ज्याचा मोल फ्रॅक्शन काढायचा असतो त्याचे मोल्स डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स इन द सोल्यूशन केले की तुमचा मोल फ्रॅक्शन त्या सोल्यूशन मधला जेवढे जेवढे मोल दिले त्यातला त्या सोल्यूटचा किंवा सॉल्व्हेंटचा किती तुकडा आहे किती पार्ट आहे हे तुम्हाला सांगता येईल एक डेफिनेशन लिहून घ्या हा एक फॉर्म्युला लिहून घ्या आणि हा एक फॉर्म्युला लिहून घ्या पॉज करून लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट करा आता आपल्याला काय करायचं आहे एक एक्झाम्पल बघायचं आहे चलो या डेफिनेशनच्या जागी घेऊया आपण तो फॉर्म्युला आपल्याला लागेल एक काम करूया एक बायनरी सोल्युशन घेऊया बायनरी सोल्युशन मध्ये किती कंपोनेंट्स असणार आहेत दोन एक सोल्यूट आणि दुसरा सॉल्व्हेंट असणार आहे चलो मी इथे लिहून ठेवतो काय असणार आहे झिटा सोल्यूट आणि इथं काय असणार आहे झिटा सॉल्व्हेंट फॉर्म्युला लिहून ठेवला तिकडे पलीकडे आता काय करूया बघा एक सोल्युशन घेऊया या सोल्युशन मध्ये मी काय करतोय ए नावाचं सॉल्व्हेंट घेतलंय बघा आणि ह्याच्यामध्ये बी नावाचं सोल्यूट घेतलेलं आहे असे दोन कंपोनंट्स आहेत बरोबर आहे का मग सोल्यूट आहे म्हटलं तर याचं प्रमाण काय असणार आहे थोडंसं कमी असणार आहे सॉल्व्हेंट घेतोय म्हणजे त्याचं प्रमाण कसं असणार आहे बघा मी कलर मुद्दाम तेवढ्यासाठी दोन वापरतोय सॉल्व्हेंट घेतलं म्हणजे त्याचं प्रमाण कसं असणार आहे साहजिक आहे ह्याच्यामध्ये जास्त असणार आहे बरोबर आहे चला आता काय करायचं आपल्याला मोल फ्रॅक्शन काढायचं आहे जर आता मोल फ्रॅक्शन काढायचा असेल तर पहिल्यांदा काय कॅल्क्युलेट करून घ्यावं लागतात नंबर ऑफ मोल्स बरोबर आहे का मग आता काय करायचं आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ ए काढूया नंबर ऑफ मोल्स ऑफ बी काढूया आता नंबर ऑफ मोल्स ऑफ ए म्हणजे सॉल्व्हेंट आहे तुमचा मग त्याला आपण शॉर्ट फॉर्म वापरूया का नंबर ऑफ मोल्स ऑफ ए म्हणजे एन ए डिवायडेड बाय काय गिव्हन मास ऑफ ए डिवायडेड बाय काय मोलर मास ऑफ ए कॅल्क्युलेट करणार चलो आता तुमचा बीचा मास कसं नंबर ऑफ मोल्स कसं काढणार एन बी इज इक्वल टू गिव्हन मास कुणाचं ऑफ बी डिवायडेड बाय मोलर मास ऑफ बी हे पहिल्यांदा करा तुम्हाला सोल्युशन देताना याची क्वांटिटी आणि याची क्वांटिटी मास दिलं जाईल ह्याची नावं दिली जातील नावावरून फॉर्म्युला काढायचा फॉर्म्युल्यावर मोलर मासेस काढायचे आणि हे पहिलं कॅल्क्युलेट करून घ्यायचं आता हे कॅल्क्युलेट करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मोल फ्रॅक्शन कुणाचा मोल फ्रॅक्शन काढूया आपण एचा मोल फ्रॅक्शन मोल फ्रॅक्शनची आपली डेफिनेशन कशी होती ज्याचा मोल फ्रॅक्शन काढायचा आहे त्याचे मोल्स वर घ्या डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स इन द सोल्युशन मग आपण इथे एक काम करूया का झिटा ए म्हणजे नंबर मोल फ्रॅक्शन ऑफ ए इज इक्वल टू काय येणार आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ ए डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स इन द सोल्युशन टोटल नंबर ऑफ मोल्स इन द सोल्युशन म्हणजे असे असेल का एन ए प्लस एन बी असेल का बघा चेक करा बरोबर आहे ना सोल्युशनचे मोल्स म्हणजे सोल्युट आणि सॉल्व्हंटच्या मोल्सची बेरीज असणार आहे व्हॉट विल बी द फॉर्म्युला ऑफ एक्स बी चला एन बी डिवायडेड बाय एन ए प्लस एन बी व्हॉट इज एन ए प्लस एन बी टोटल नंबर ऑफ मोल्स इन द सोल्युशन व्हॉट इज एन बी नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट व्हॉट इज एन ए नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट बरोबर आहे का आता एक बारकी गोष्ट पण महत्त्वाची आहे मी दोन्ही मोल फ्रॅक्शनची बेरीज करतो दोन्ही मोल फ्रॅक्शनची बघा इथं लिहितोय मी झिटा ए प्लस झिटा बी काय होईल बघा जागा नाही आपल्याकडं सोल्यूट आणि सॉल्व्हंटच्या मोल फ्रॅक्शनची बेरीज करा मोल फ्रॅक्शनची मोल्सची नव्हे मोल्सची बेरीज केली तर तुमचे टोटल नंबर ऑफ मोल्स इन द सोल्युशन येतील तुम्हाला काय करायचे आहेत सोल्यूट आणि सॉल्व्हंटच्या मोल फ्रॅक्शनची बेरीज करायचे कशी असेल ती बेरीज बघा झिटा ए प्लस झिटा बी झिटा एचा फॉर्म्युला काय एन ए डिवायडेड बाय काय एन ए प्लस एन बी प्लस एन बी डिवायडेड बाय काय एन ए प्लस एन बी आता कसं होईल दोन्हीचा पाया सेम आहे आता हे मॅथमॅटिक्समध्ये सगळ्यांना यायला पाहिजे एन ए प्लस एन बी
आणि मग काय करणार आपण वरची वरच्याची बेरीज करणार एन ए प्लस एन बी, ह्याला हे कॅन्सल होईल, तुमचा आन्सर किती येईल? वन येईल. बरोबर आहे. याचा अर्थ काय? तुमच्या सोल्युशनमधल्या दोन कॉम्पोनंटच्या मोल फ्रॅक्शनची बेरीज किती येते? ऑलवेज वन असते. द सम ऑफ, इम्पॉर्टंट नोट लिहून घ्या, सम ऑफ मोल फ्रॅक्शन्स ऑफ ऑल कॉम्पोनंट्स इन सोल्युशन इज ऑलवेज वन. बघा नेहमी किती असते? वन असते. हे तुम्हाला माहीत पाहिजे, सीईटी नीट आणि जेईला कुठेतरी विचारतील. सम ऑफ द मोल फ्रॅक्शन्स ऑफ ऑल द कॉम्पोनंट्स इन द सोल्युशन किती असते? वन असणार आहे. लिहून घेतलं का? लिहून घ्या व्यवस्थित का? तर मोल फ्रॅक्शनशी रिलेटेड भरपूर न्युमेरिकल्स तुम्हाला बघायचे आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये एखादं न्युमेरिकल सापडतं का बघूया, की ज्याचं आपल्याला काय करायचं आहे. चलो हे लिहून घ्या. मोलॅरिटी आणि मोलॅरिटी झाल्यानंतर गर्ल्स तुम्हाला बघायला मिळतील. परंतु याच्याशी रिलेटेड एक एन ई टीला प्रश्न होता, तो आपण आत्ता घेणार आहे. हे लिहून घेतलं? चला, एन ई टी 2017 अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय सोपा प्रश्न होता, जो मगाशी तुमच्याकडे आन्सर आत्ता तयार असणार आहे. कॅन आय राईट द क्वेश्चन? चला मी एक क्वेश्चन लिहितो. काय क्वेश्चन आहे बघा? हा क्वेश्चन एन ई टी 2017 आणि ए आय पी एम टी 1995 आणि 1992, बघा तीन वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे. क्वेश्चन असा होता, विच ऑफ द फॉलोइंग इज डिपेंडंट ऑन टेम्परेचर. क्वेश्चन असा होता की फुडल्यापैकी कोणती टेम्परेचर डिपेंडंट क्वांटिटी आहे? पहिली होती मोलॅलिटी, ऑप्शन बी दिला होता मोलॅरिटी, ऑप्शन सी होता मोल फ्रॅक्शन, एंड ऑप्शन डी होता परसेंटेज बाय वेट. चला मी मगाशी एक चार्ट लिहून दिला होता की मास रिलेटेड कॉन्सन्ट्रेशन टर्म आणि व्हॉल्यूम रिलेटेड कॉन्सन्ट्रेशन टर्म, त्यातल्या मास रिलेटेड होत्या त्या टेम्परेचर इनडिपेंडंट होत्या, आणि व्हॉल्यूम रिलेटेड होत्या त्या कशा होत्या? टेम्परेचर डिपेंडंट होत्या. तुम्हाला काय काढायचं आहे, कुठली टर्म बघायची आहे? टेम्परेचर डिपेंडंट म्हणजे काय शोधायचं? व्हॉल्यूम रिलेटेड. मोलॅलिटी व्हॉल्यूम रिलेटेड आहे का? नाही. आठवा बघा, मास रिलेटेडमध्ये तो हे होता आपली मास रिलेटेड जे डाव्या बाजू लिहिलं होतं ना त्यात ही क्वांटिटी होती. मोलॅरिटी इट इज डिपेंडंट ऑन द टेम्परेचर बिकॉज दिस इज अ व्हॉल्यूम रिलेटेड. मोल फ्रॅक्शन नाही, परसेंटेज बाय वेट नाही. 1, 2, 3 ह्या मास रिलेटेड आहेत म्हणून टेम्परेचर इनडिपेंडंट आहेत. तुम्हाला काय काढायचं आहे? टेम्परेचर डिपेंडंट काढायचं आहे. हाच प्रश्न असा एकदा विचारलेला होता की विच ऑफ द फॉलोइंग इज अ टेम्परेचर डिपेंडंट, असाच क्वेश्चन होता. विच ऑफ द फॉलोइंग इज अ टेम्परेचर डिपेंडंट म्हणजे काय? टेम्परेचरवर डिपेंड असलेल्या हे काढायचे आहेत क्वांटिटीज. आणि ऑप्शन ए काय दिला होता मी आता शॉर्टमध्ये लिहितो, मोलॅरिटी. सॉरी प्रश्न असा होता की टेम्परेचर इनडिपेंडंट, हा एक प्रश्न होता एकदा. पहिली मोलॅरिटी ऑप्शन होता, दुसरा ऑप्शन होता मोलॅलिटी, तिसरा म्हणजे सी ऑप्शन होता तुमचा नॉर्मॅलिटी, अँड ऑप्शन डी लास्ट होता परसेंटेज बाय व्हॉल्यूम. माझ्या माहितीनुसार तुम्हाला ह्याचं जर उत्तर आलं असेल तर हे येईल काय, टेम्परेचर इनडिपेंडंट म्हणजे कोणाशी रिलेटेड? मास रिलेटेड. सी दिस इज व्हॉल्यूम रिलेटेड, दिस इज मास रिलेटेड, म्हणजे आन्सर आपलं बी असणार आहे. दिस इज व्हॉल्यूम रिलेटेड, दिस इज ऑल्सो व्हॉल्यूम रिलेटेड.
अर्थ समजला का? हे दोन प्रश्न ह्या तीन एग्जाम मध्ये विचारले गेलेले होते। चलो आपण काय घेतलं आज, कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म्स घेतल्या, कॉन्सन्ट्रेशनची डेफिनेशन घेतली, त्यात मास रिलेटेड कुठले आहेत, व्हॉल्यूम रिलेटेड कुठले आहेत हे बघितलं, टेम्परेचर डिपेंडेंट बघितले, टेम्परेचर इनडिपेंडेंट बघितले, परसेंटेज बाय मास फॉर्म्युला डेफिनेशन, परसेंटेज बाय व्हॉल्यूमचं फॉर्म्युला डेफिनेशन आणि मोल फ्रॅक्शन डिटेलमध्ये बघितले। चलो हे सगळं व्यवस्थित लिहून घ्या, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, अभ्यास करा तोपर्यंत।